प्लास्टिकच्या पिशव्या अथवा प्लास्टिकचे डबे न वापरता हिरव्या पालेभाज्या फ्रीजमध्ये कशा स्टोअर करू शकतो? भिजवलेली कणिक फ्रीजमध्ये काळी पडू नये म्हणून काय करू शकतो? कमीत कमी जागेचा वापर करून कीड न लागता कडधान्य कशी स्टोअर करू शकतो? ओलं खोबरं जास्तीत जास्त दिवस टिकवण्यासाठी काय करू शकतो? या सगळ्यांची उत्तरं हवी असतील तर हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत नक्की बघा. खूप उपयुक्त असा व्हिडिओ आहे. अशाच नवीन नवीन टिप्स आणि नवीन नवीन रेसिपी पाहण्यासाठी स्वराज किचन या माझ्या चॅनलला नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनही दाबा, म्हणजे सर्वात अगोदर या रेसिपी आणि टिप्स तुमच्यापर्यंत पोहोचतील. ह्या भाज्या तुम्ही पाहिल्या असेल, अगदी 3 ते 4 तास मी छान सुकवून घेतलेल्या आहेत. आता ह्या भाज्या निवडून घ्यायच्यात, पण आत्ता लगेच मला टाईम नाही आहे. तर मी ही भाजी काय करणार आहे, एका टॉवेलमध्ये, किचन टॉवेलमध्ये किंवा कॉटनच्या रुमालामध्ये छान गुंडाळून घ्यायची आणि आहे तशी फ्रीजमध्ये ठेवून द्यायची. अगदी 2 दिवस ही भाजी अशा प्रकारे ठेवली तरीही खराब होत नाही, अगदी फ्रेशच राहते. कोथिंबीर सुद्धा न निवडता अशीच गुंडाळून फ्रीजमध्ये मी ठेवणार आहे. ही भाजी मी सकाळी ठेवली होती आणि आता संध्याकाळी 5 ते 5:30 वाजता निवडायला घेतलेली आहे. पाहू शकता अगदी ताजी भाजी आहे. निवडून अगदी साफ करून घेतलेली आहे मेथीची भाजी. आता ही निवडलेली भाजी एका कॉटनच्या रुमालामध्ये आपल्याला ठेवून द्यायची. 3 ते 4 दिवस अशा प्रकारे ठेवलेली भाजी अगदी फ्रेश आहे तशीच राहते. अशा प्रकारच्या कॉटनच्या एखाद्या रुमालामध्ये जर तुम्ही ही भाजी ठेवली तर जे मॉइश्चर तयार होतं फ्रीजमध्ये ते सगळं ॲब्झॉर्ब होतं आणि भाजी आतमध्ये अगदी फ्रेश राहते. त्या डब्यामध्ये अजूनही जागा दिसते, तिथे अजूनही भाजी तुम्ही ठेवू शकता दुसरी. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्या घरामध्ये असे स्टीलचे डबे असेच पडून असतात, तर ह्या स्टीलच्या डब्यांचा उपयोग जर आपण अशा प्रकारे केला तर प्लास्टिकपासूनही आपण थोडं दूर राहतो आणि ह्या डब्यांचा अगदी योग्य उपयोग होतो. कोथिंबीरसुद्धा निवडलेली आहे आणि अगदी सुक्की झालेली आहे. आता ह्या ज्या पिशव्या आहेत, बऱ्याच वेळा आता हल्ली प्लास्टिकच्या पिशव्यांचा यूज कमी झालेला आहे आणि ह्या पिशव्या मिळतात बाजारात, तर ह्या पिशव्यांमध्ये आपण कोथिंबीर ठेवू शकतो किंवा कॉटनच्या एखाद्या रुमालामध्येही तुम्ही कोथिंबीर स्टोअर करू शकता. अशा प्रकारे मी फोल्ड करून घेतली आहे पिशवी आणि सेम दुसरा डब्बा आहे त्यामध्ये ठेवलेली आहे. मिरच्या पण आपण त्याची देठं काढून घ्यायची आहेत. मिरच्यांची देठं काढली तर मिरच्या जास्त दिवस टिकतात. आता ह्या मिरच्यासुद्धा अशा प्रकारे ह्या पिशवीत ठेवू शकतो किंवा एखादा कॉटनचा रुमाल असेल किंवा हा माझा दुपट्टा आहे त्याचं मी पीसेस करून घेतलेले आहेत, प्युअर कॉटन आहे, त्याच्यामध्येही आपण गुंडाळून स्टोअर करू शकतो. टिश्यू पेपर किंवा एखादा न्यूजपेपर वापरण्यापेक्षा असे कॉटनचे रुमाल जर तुम्ही वापरले तर आपल्या भाज्या अगदी फ्रेश राहतात. सेम डब्यामध्ये मी ठेवलेला आहे आणि कढीपत्तासुद्धा आपण ह्यामध्ये स्टोअर करू शकतो. कढीपत्त्याची पानं कधीच काढून ठेवायची नाहीतर तो लवकर सुकतो, फ्रीजमध्ये असूनसुद्धा सुकतो. एकाच डब्यामध्ये हे तिन्ही वस्तू ठेवल्यात, म्हणजे हा डबा काढला की आपलं पूर्ण काम होतं,
म्हणजे प्रत्येक फोडणीला बऱ्याच वेळा आपल्याला कढीपत्ता, कोथिंबीर आणि मिरच्या लागतात. एकाच ठिकाणी ते मिळून जातं आणि फ्रीजमध्येही जास्त डब्यांची गर्दी होत नाही. आता दुसऱ्या दिवशी सकाळी ही भाजी मी तुम्हाला काढून दाखवते डब्यातून. हे पहा, डब्याच्या झाकणाला असं मॉइश्चर आलेलं आहे फ्रीजमध्ये ठेवल्यामुळे, पण हे मॉइश्चर या भाजीपर्यंत पोहोचत नाही. म्हणजे ही भाजी ओलसर पण नाही होत, फ्रेशही राहते आणि सुकतसुद्धा नाही. एकदम व्यवस्थित ही भाजी फ्रीजमध्ये स्टोअर केली जाते. हे पहा, 2 दिवस अशी भाजी फ्रेश राहू शकते. नक्की ट्राय करा ही टिप. आता ही मळून घेतलेली कणिक फ्रीजमध्ये कशी स्टोअर करायची ते मी सांगणार आहे. एका डब्यामध्ये एक कॉटनचा अगदी स्वच्छ रुमाल घ्यायचा आहे. पीठ स्टोअर करताना किंवा ही मळलेली कणिक स्टोअर करताना नेहमी लक्षात ठेवा, जे आपण कॉटनचा रुमाल किंवा फडकं वापरणार आहे ते अतिशय स्वच्छच पाहिजे. एक छोटासा गोळा मी काढून ठेवला आहे, दुसऱ्या डब्यात असा स्टोअर करणार आहे. म्हणजे रुमाल न वापरता तो स्टोअर करायचा आणि हा रुमाल वापरून स्टोअर करत आहे. म्हणजे तुम्हाला फरक कळेल की दुसऱ्या दिवशी जेव्हा पीठ आपण बाहेर काढतो तेव्हा त्याच्यामध्ये काय फरक येतो. हा दुसऱ्या डब्यामध्ये मी ठेवते आणि फ्रीजमध्ये आता हे ठेवून देणार आहे. दुसऱ्या दिवशी सकाळी हे पीठ मी तुम्हाला काढून दाखवते. ॲक्च्युली ही वेळ सकाळची 5:30 आहे, सकाळी डब्याची घाई आहे मला. हे पीठ तुम्ही पाहू शकता एकदम कडक पण झाले, झाकणावर ते मॉइश्चर येतच. आणि हे रुमालामधलं पीठ अतिशय सॉफ्ट आहे तसंच. म्हणजे जेव्हा आपण मळतो त्यानंतर जेव्हा ते 2 तास भिजवून नंतर मी फ्रीजमध्ये ठेवलेलं होतं त्यावेळेसारखंच हे पीठ आहे. अतिशय सॉफ्ट, ओलसरपणा वगैरे येत नाही, कडकही होत नाही किंवा वरती त्याला एक लेअर कधी कधी असा कडक येतो तो सुद्धा येत नाही, खूप छान राहतो. पण यामध्ये एक खबरदारी अशी घ्यायची की जो रुमाल वापरतो तो अतिशय स्वच्छ तर हवाच, पण नेहमी चेंज करायला हवा तो. जे आज जर एक रुमाल वापरला तर दुसऱ्या दिवशी दुसरा रुमाल वापरा, तर हे पीठ छान हायजेनिक राहील. आता हा टिफिन आहे, हा फ्रीजमधून काढलेला आहे मी. तुम्हाला दिसत असेल त्याचा ओलसरपणा. हे जे डबे आहे पूर्वी खूप युजफुल होते, पण आता याची जागा टपरवेअरने घेतलेली आहे आणि हे डबे असेच पडून असतात, तर त्याचा मी यूज केलेला आहे. यामध्ये कडधान्य मी स्टोअर करून ठेवलेत. फ्रीजमध्ये मी कडधान्य स्टोअर करते कारण मुंबईचं वातावरण आहे, दमट वातावरण आहे. या वातावरणामध्ये कडधान्य कशीही स्टोअर केली तरी त्याला किडा होतोच होतो, हा माझा अनुभव आहे. त्यामुळे मी नेहमी कडधान्य फ्रीजमध्येच ठेवते. पण पहिलं व्हायचं काय, सगळ्या पिशव्या फ्रीजमध्ये खूप अडचण व्हायची, पण नंतर मला ह्या डब्याची आयडिया सुचली तर ह्या डब्यामध्ये मी हे कडधान्य अशा प्रकारे स्टोअर करते. म्हणजे भरपूर 4 कडधान्य तर राहतातच आणि जागाही वाचते. ही आयडिया तुम्हाला कशी वाटली ती मला सांगा. कडधान्य अजिबात कीड लागत नाही आणि हे जे कडधान्य आहे ते मी गावावरून आणते दरवेळेस. अर्धा अर्धा किलो आणले, स्टोअर केले, व्यवस्थित राहतात. या 4 खणाच्या डब्यामध्ये 4 कडधान्य बसली, पण उरलेली कडधान्य मी अशा प्रकारे स्टोअर केले. हे जे भांडं आहे ते उभंच भांडं आहे, त्याच्यामुळे जागा खूप कमी लागणार फ्रीजमध्ये. याच्याऐवजी तुम्ही जर एखादा स्टीलचा डब्बा वापरला तरीही चालेल. आणि ही कडधान्य जेव्हा भिजत घालायची असतात तेव्हा फ्रीजमधून थोडा वेळ काढून ठेवायची आणि नंतर भिजत घालायची, व्यवस्थित भिजतात. डबल डुअरचा फ्रीज आहे आणि वरचा जो पार्ट आहे तो फ्रीजरमध्ये कन्वर्ट न करता मी फ्रीजमध्येच ठेवलेला आहे. अशा प्रकारे यामध्ये भरपूर जागा उरते हे 2 डबे बसून सुद्धा. इथे मी शेवया ठेवलेल्या आहेत. या शेवयांना बाहेर बऱ्याच वेळा कीड लागते. खिरीच्या शेवया आहेत त्या आणि रवा, हे सुद्धा मी फ्रीजमध्ये ठेवते, बाहेर लवकर खराब होतात म्हणून. ओलं खोबऱ्याचे हे तुकडे आहेत, प्रसादाचं आहे हे. पण बऱ्याच वेळा आपण नारळ फोडतो आणि लगेच आपल्याला त्याचा
यूज करायचा नसतो. आपण असंच फ्रीजमध्ये ठेवलं तर ते सुकतं थोडं. तर आपल्याला आहे तसं फ्रेश खोबरं जर हवं असेल तर एका भांड्यामध्ये पाणी घेऊन पाण्यामध्ये हे खोबरं ठेवायचं. 2 दिवस या पाण्यामध्ये हे खोबरं अतिशय फ्रेश राहतं. आणि त्याच्यापेक्षा जास्त दिवस टिकवायचं असेल तर 2 दिवसांनी पाणी बदलायचं, नाही तर ह्या पाण्यामध्ये हे खोबरं थोडं चिकट होऊ शकतं, वेगळा वासही येऊ शकतो. आजच्या या टिप्स तुम्हाला आवडल्या असतील तर नक्की लाईक करायला विसरू नका. चॅनल जर सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि ह्या टिप्स नक्की फॉलो करा. झाला तर तुम्हाला फायदाच होणार आहे आणि जास्तीत जास्त शेअर करा म्हणजे सगळ्यांना याचा फायदा घेता येईल. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हेल्दी खा आणि हेल्दी राहा.